नमस्कार मित्रांनो, मी ओमकारचा तुमचं मनपूर्वक स्वागत करतो आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। तर मग मित्रांनो, आता आपण आलेलो आहे घेरा यशवंतीगड। खरं तर यशवंतीगड आणि घेरा यशवंतीगड असे दोन आहेत। यशवंतगड हा रेडी गावात आहे, म्हणजेच वेंगुर्ला शहरापासून 25 किलोमीटर अंतरावर आहे। पण आता आपण आलेलो आहे घेरा यशवंतीगडला, नाट्यामध्ये पण 20 किलोमीटर अंतरावर असेल। 20 किलोमीटर आम्हाला करणं अर्धा तास लागला यायला, तोपर्यंत आता बघूया आत काय काय आहे काय नाही। तर इथं आपल्याला तसं बघायला गेलं तर बुरुज दिसतोच आहे, तर आपल्याला आत काय काय आहे बघूया चला। घेरा यशवंतगड राजापूर डेपोपासून 30 किलोमीटर अंतरावर असणारा नाटेगाव, नाटेगावातला हा घेरा यशवंतगड। तर मग मित्रांनो, सुंदर असा गडाचं दर्शन झालेलं आहे आणि इथे आपल्याला शिड्या उतरण्यासाठी इथे भक्कम असा बुरुज दोन्ही बाजूला आणि इथे दरवाजा असू शकतो। तर मग मित्रांनो, इथे आपल्याला महापुरुषाचं मंदिर सुद्धा दिसण्यात येत आहे, बांधकाम केलेलं आहे। तर मित्रांनो, ह्या गडावर सुद्धा गोमुखी आकाराचा महादरवाजा, म्हणजे पूर्ण गोल फिरूनच हा महादरवाजा येतो। इथे थोडेसे असे बांधकाम असेल तर पडली आहे। तर मग मित्रांनो, इथे आपल्याला दोन देवड्या दिसत आहेत शिप्यांसाठी। गडामध्ये शीर्तासनी असा काही भाग दिसण्यात येत आहे आणि समोर असणारी ही तटबंदी चारी बाजूने आणि ही समोर आपल्याला दिसते सदर, आणि सदरीकडे आपण निघालेलो आहे। आता आपण निघालेलो आहे दरवाजाच्या बुरुजावर। हा आहे दरवाजा, महादरवाजा आणि असा गोमुखी आकाराचा हा दरवाजा। इथे सुद्धा दरवाजा असू शकतो अशा प्रकारचा। आणि हे दोन बुरुज झाडंसुद्धा वेळच्यावेळी कापते, कारण जर झाडं वाढली तर बुरुजाला त्रास होऊ शकतो, बुरुज ढासळू शकतो। आणि तोफा ठेवण्यासाठी जागा जंग्या सुद्धा आहेत दोन, तिथे सुद्धा आहे। इथे सुद्धा तटबंदी होती बऱ्यापैकी, पण ती आता दिसत नाही कारण ती ढासळली गेली आहे। जास्त जाऊ नको। तुला नको काय ना? इथे बऱ्यापैकी तटबंदी आहेत, दोन माणसं सुद्धा आरामात चालू शकतात। तरी बरीचशी झाडं तरी कापली आहेत।
आता आपण निघालेलो आहे किल्ल्याच्या दुसऱ्या दरवाजाच्या बुरुजावर. त्या बुरुजावरनं काय निसर्ग दिसतो आपण बघूया. हे तोफांसाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधलेला हा किल्ला, याचे काही दाखले सुद्धा आहेत. या किल्ल्यापासून 3 किलोमीटरवर असणारे मुसाकाजी बंदर पूर्णपणे निसर्गरम्य समुद्र किनारी हा ऐतिहासिक किल्ला वसला आहे. पर्यटनासाठी जागा जर दरवाजा असेल तर इथे हा खांबा लावण्यासाठी जागा आणि इथे सुद्धा गोमुखी आकाराचा हा दुसरा दरवाजा आम्हाला भेटलेला आहे. या गडावर एक भुयारी मार्ग आहे. ह्या गडापासून ते विजयदुर्ग किल्ल्यापर्यंत एक भुयार आहे. दुसरी गुफा दारुगोळा नाही तर असेल. ह्या लोकांनी गावातल्या लोकांनी बघितलं पाहिजे. मित्रांनो, एक खूपच अडचण आहे पण अंदाज येतो की असेल पुढे सुद्धा. तर मित्रांनो, इथे एवढा बुरुज ढासळला आहे, बराचसा भाग ढासळला आहे. तर मित्रांनो, ही शिडी दिसत सुद्धा नाही आहे. हा गेट वरच्या इकडचा बुरुज आणि इथे बरेचसे असे तोफा ठेवण्यासाठी जागा भरपूर आहेत. आणि इथे जंग्या मध्ये थोडा फरक आलाय. ह्या जंग्या समोर आहेत, नाहीतर आपल्या बाकीच्या गडांमध्ये जंग्या खालच्या भागात दिसतात. कारण या जंग्यांचं असं आहे, कारण इथे बराचसा भाग ठेवला आहे. कारण जर शत्रू आला तर इथपर्यंतच येऊ शकतो. हा एवढा भाग खोल आहे देवगडसारखा. देवगड किल्ल्यावर जाल तर असा एक जागा दिसते, ती खोलवर असते. म्हणजे शत्रू जर इकडनं आला तो इथेच थांबू शकतो. त्याच्यामुळे जंग्या अशा समोर आहेत. हे बऱ्यापैकी जागा सुद्धा आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात हा किल्ला बालेकिल्ला म्हणून समजत असे. आपल्याला शिलालेख सुद्धा दिसण्यात येत आहे. तर मित्रांनो, हा बघायला गेलं तर हा कातळ नाही, हा आहे चिरा. आणि ह्या भागात जास्तीत जास्त चिरा होतो. काळा दगड आपल्या इथे नाही ना रे, तर कोकण साईडला काळा दगड नाही. खरं तर हा चिरा आहे. चिऱ्याची खाणच आहे इथे. कुठे? इथे या जमिनीमध्ये, या राजापूरमध्ये. म्हणजे राजापूरमध्येच चिरा जास्त प्रमाणात आहे, माती कमी आहे. या भागामध्ये जास्तीत जास्त चिराचा उपयोग होतो. विहीर घेऊया. आणि हा आहे दोन बुरुज महादरवाजा. त्याच्या डाव्या साईडलाच विहीर सुद्धा आहे. आता आपण तिकडे जातोय. गड आहे आणि मारुतीचं मंदिर नाही, मारुतीचं स्मारक नाही, असं कधी झालं नाही.
आणि हे आहेत चपट हनुमानाचं स्मारक. हनुमंताची मूर्ती असलीच पाहिजे. श्री रामदास स्वामी यांनी बसवलेली ही अशी मूर्ती. आणि इथे आहे विहीर. ही विहीर खरं तर पांडवकालीन विहीर आहे. हा सर्व समुद्र किनारपट्टी कान्होजी आंग्रे यांच्या ताब्यात होती. म्हणजेच 1698 साली कोल्हापूरची गादी म्हणजे भोसले घराणे दर्या सारंग अशी पदवी त्यांना दिली होती. तर मग मित्रांनो, फायनली आमचा हा गड फिरून झालेला आहे. बऱ्यापैकी आहेत, खूप काही असं छोट्यातला छोटाच आहे गड. आणि बऱ्याच गोष्टी अशा ढासळल्या आहेत आणि काही गोष्टी गावकऱ्यांनी लक्ष दिल्या आहेत. म्हणजे झाडं कापलेलीसुद्धा आहेत आणि काही काही झाडं आहेत आणि बऱ्याच बुरुसं ढासळली आहेत. तर मित्रांनो, हा व्हिडिओ इथेच एंड करूया. भेटूया नंतरच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा बाय, टेक केअर. भेटूया नंतरच्या व्हिडिओमध्ये. बाय.